चैत्र पाडवा चैत्र म्हणजे मराठी पहिला महिना भारत वर्षाचा सार्वभौम राजा शालिवाहनाने दुर्जनांचा पराभव करून कालगणनेची मंगलमय सुरुवात केली त्या शालिवाहन सम्राटाचं स्मरण करून चैत्र महिन्याचा म्हणजेच नववर्षाचा पहिला दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा करूया उगवत्या सूर्याची पहिली कोवळी किरण आज सर्वांचं मन प्रसन्न करत आहेत प्रेमाची व स्नेहाची भावना मनात साठवून घ्या हेच जणू गुढीपाडवा आपण सांगत आहे पाडव्याच्या या दिवशी घराघरांवर आपण गुढी उभारूया मनामनात असलेली तेढ संपवून टाकूया चैत्राच्या पहिल्या दिवशी आलेला गुढीपाडवा सण जणू हाच संदेश आपल्याला देतो आहे काही जण म्हणतात की जुनं ते सोनं आहे परंतु ज्या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत जे बुरसटलेले जुने पुराणे विचार आहेत ते आपण सोडून देऊया आणि नवीन युगाचे नव विचारांचे आपण अनुयायी होऊया हेच आपण आज गुढीपाडवा सांगत आहे मराठी नवीन वर्षाचा हा पहिला सण आहे वसंत ऋतूने या सणाची सुरुवात झाली आहे या दिवशी नवीन संकल्प नवीन प्रतिज्ञा आपण मनात करूया हेच गुढीपाडवा आपणास सांगत आहे